थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा, असं आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी झूम ॲपद्वारे संवाद साधताना केले. कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टिकोनातून सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून कष्टकऱ्यांचे नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 32वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रवक्ते वाय टी देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अमुक ठाकूर उपस्थित होते. दरम्यान पुण्यतिथी कार्यानिमित्तानं दरवर्षी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे संस्थेच्या पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत भगतसाहेबांची पुण्यतिथी साजरी करत असतात. मात्र देशात कोरोनासारख्या विषाणूनं थैमान घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय भगतसाहेबांची पुण्यतिथी अत्यंत साधेपणानं साजरी करण्यात आली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी झूम ॲपद्वारे संस्थेतील प्रमुख मान्यवरांशी संवाद साधला. यामध्ये झूम ॲपद्वारे शेलघरहून संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संजय भगत, सीकेटी नवीन पनवेलहून संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, प्राचार्य इंदुमती घरत, संतोष चव्हाण, उज्ज्वला कोटियन, खांदा कॉलनी सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही डी बराटे, आर टी पी एस खारघरमधून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, अनिता मिश्रा, आर टी सी सी एस खारघरहून एस डी शहा, के म्हात्रे, बी सी टी लॉ कॉलेज खांदा कॉलनी डॉक्टर शीतला गावंड, द्रोणागिरीच्या भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातून श्रीमती अनुराधा काठे आणि नम्रता न्यूटन या गव्हाण मोरुनारायण म्हात्रे महाविद्यालयातून सहभागी झाल्या होत्या. म्हणजे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं, कारण ज्यांनी समाजसेवा, शिक्षण क्षेत्र, राजकारण या सर्व अंगामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. भगतसाहेबांचं कामसुद्धा अशा रीतीनं समाजसेवा, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात असल्याकारणं पहिलंच पारितोषिक, पहिलाच पुरस्कार पारितोषिक म्हणण्यापेक्षा हा पुरस्कार आपण भगतसाहेबांच्या नावाचा एम डी पाटील साहेबांना हे केलं. मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राचे आपले मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब त्यासाठी आलेले होते. त्यांच्या हस्ते रायगडच्या पालकमंत्रीसुद्धा अदिती तटकरे मॅडम त्याही आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत आपले खासदार बारणे मावळचे तेही आले होते त्यांच्या उपस्थितीत. त्याचबरोबर माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार आले होते त्यांच्या उपस्थितीत. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी 29 फेब्रुवारीलाच हा कार्यक्रम साजरा झाल्यानंतर आपलं नशीब चांगलं होतं की हा कार्यक्रम झाल्यानंतर कोविड इकडं पोचला. कोविड यायच्या अगोदर आपला हा कार्यक्रम अगदी अतिशय चांगल्या रीतीनं मोठ्या प्रमाणात झालं. जवळजवळ 10-12 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये शिकडी कॉलेजच्या ग्राउंडवर प्रचंड मोठा मंडप टाकून आणि 1000 लोकांच्या उपस्थितीत अनेक लोकांची नावं मी आता घेऊ शकलो नाही, पण प्रमुख अशी मंडळी सगळी हजर राहून आपण तिथं कार्यक्रम साजरा केला. खऱ्या अर्थानं भगतसाहेबांच्या जयंतीला चांगला जोरदार मुहूर्त लागलेला असताना ही पुण्यतिथी मात्र आपण अगदी अतिशय रिअल अशा ठराविक लोकांच्या मध्ये जाग्या जाग्यावर वेगवेगळ्या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि तशा दृष्टीनं भगतसाहेबांची स्फूर्ती त्यांच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथीदिनी दोन्ही वेळा आपण घ्यायची आहे, वर्षभर लक्षात ठेवायची आहे. आणि दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्ष 365 दिवस अशा प्रकारे त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं आपण नवीन नवीन उपक्रम आणि काम करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.